जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। देवळाली कॅम्प पांढुर्ली रोडवरील अहुजा चौफुलीवर लॉकडाऊनच्या काळातही मोठ्या प्रमाणात भाजीपाला मार्केट चालू असून भाजी मार्केटमध्ये विजयनगर देवळाली कॅम्प भगूर परिसरातील नागरिक भाजीपाला घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत। सदरील भाग हा विजयनगर परिसरात येत असून भगूरच्या हद्दीवर असल्यामुळे सदरील रस्त्यावर बसणाऱ्या व्यापाऱ्यांवर प्रशासनाचा अंकुश राहिले नाही। भगूर नगरपालिकेला विचारलं असता ते सांगतात की सदरील हद्दही कॅन्टोनमेंटची असल्यामुळे ते आपल्या हद्दीत नाही, परंतु यामुळे सदरील भाजीपाला व लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून मोठ्या प्रमाणात भाजीपाला व फळ बाजार रोज चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। तरीही पोलीस प्रशासनाचे यावर कोणतेही लक्ष नाही। सदरील भाजीपाला व्यवसायामुळे गर्दी वाढत असल्यामुळे कोरोनाच्या पेशंट हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे। देवळाली कॅम्प विजयनगर पांढुर्ली रोडवरील अहुजा चौफुली येथे रोज भरणारे भाजी मार्केट लवकरात लवकर बंद व्हावे अशी मागणी भगूर नगर परिषदेच्या नगरसेविका जयश्री देशमुख यांनी केली आहे। भगूर शेजारील कॅन्टोनमेंट हद्दीत विजयनगर परिसरातील अहुजा चौफुलीवर मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीवर खरेदीसाठी लोक जमत आहे, त्यामुळे तेथे कोरोना हॉटस्पॉट तर नाही बनले अशी भीती नागरिकांच्या मनात तयार होत आहेत। भगूरमध्ये आणि विजयनगरमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहे, तरी तो भाजीपाला लवकरात लवकर तेथून हटवावा अशी मागणी भगूरवासियांच्या मते करण्यात आली आहे। यावेळी स्थानिक नागरिक भाऊसाहेब गायकवाड, शिवाजी मोजाड, आनंद आजनपुरे, सचिन भागवत, नितीन करंजकर, भूषण गायकवाड, प्रकाश नहार, राजन गुप्त, नंदुशेठ झवर, ऋषिकेश देशमुख, यश राजपूत, दिनेश बाविस्कर, राजेंद्र लचके, संतोष देशमुख यांनी देखील सदर मागणी केली आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण, भगूर।